नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री पॉवर हवामान अंदाजमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण आता पाहणार आहे की टॉकटाई या चक्रीवादळामुळे कुठे किती पाऊस येणार आहे आणि किती हानी होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाऱ्याचा वेग किती राहील हा प्रश्न आहे. आपण थोडा व्हिडिओ हा डिटेल बनवणार आहोत. ज्यांना म्हणजे पश्चिम किनारपट्टी जे महाराष्ट्राची आहे हे पूर्ण इफेक्टेड होणार आहे, पण की कुठे किती प्रमाणात आणि चक्रीवादळ ॲक्च्युली किती किलोमीटरवरून किती किलोमीटर दूरून जाणार आहे हे पण आपण याच्यात आता पाहणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले म्हणजे लँडफॉलच्या बाबतीत जे विविध संस्था जे प्रिडिक्शन करत आहे सध्याच्या परिस्थितीत, तर मॅक्झिमम मॉडेल्सचं जे आपण डेटा व्हेरीफाय करून पाहिला तर द्वारका ते पोरबंदर या हा जो एरिया आहे, म्हणजे हा जो एक तुम्ही 200 किलोमीटरचा एरिया म्हणा, ह्या एरियात गुजरातच्या हा चक्रीवादळाचा लँडफॉल होणार आहे. त्यानंतर आता सांगलीच्या जवळपास आपल्या 150 किलोमीटर दूरून हे वादळ जाईल, तर काय इफेक्ट होणार हे पण आता पुढे पाहू आपण. त्यानंतर मुंबई जर पाहायचं झालं, आपण मुंबईच्या किती दूरून जाणार, तर जवळपास 200 किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणजे एक 200-250 किलोमीटर दूरून जाईल. तर याचा खूप तोपर्यंत हे चक्रीवादळ खूप इंटेन्सिफाय झालेलं राहील आणि किती हवेचा वेग किती राहील ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आताच मी मान्सून संबंधी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर मान्सूनचा डेट तुम्हाला त्यात मिळून जाईल आणि मान्सून संबंधी आपण बोलत राहू. सगळ्यात पहिले तर आता 2-3 दिवस झाले या आपल्याला विषयावर व्हिडिओ बनवायचा होता, तर हे आपण पहिले विषय कंटिन्यू करू. तर आपल्याला इफेक्ट जो जाणवेल याचा, या चक्रीवादळाचा, तर 15 तारखेला रात्रीपासून हा इफेक्ट जाणवायला लागेल. तर सांगलीच्या भागात पावसाला सुरुवात झालेली राहील, बीडमध्ये काही, पुण्यामध्ये थोडाफार पाऊस राहील. आपण कर्नाटक पणजी गोवाबद्दल सध्याच्या परिस्थितीत बोलणारच नाही, फक्त महाराष्ट्र आपण कव्हर करू याच्यात पूर्ण. तर 15 तारखेला दुपारी सोलापूरमध्ये पाऊस वाढलेला राहील. अकलूज, सातारा, पुणे, डोंबिवली, बीड, कलबुर्गी, बिदर आणि सांगली, रत्नागिरी पूर्ण पाऊस वाढलेला राहील. पावसाची तीव्रता फार जास्त सध्या तरी दिसत नाही, अपडेटेड डेटानुसार मी तुम्हाला कळवत जाईल. तर सोलापूरचा जो दक्षिण पूर्व भाग आहे इथे आपल्याला पाऊस थोडाफार जास्त पाहायला मिळत आहे, जवळपास म्हणजे कंटिन्यू एक 4-5 तास पाऊस येईल. पण पाऊस असा ताशी 20 mm पेक्षा जास्त पाऊस या भागात सोलापूरच्या होणार नाही. कलबुर्गी वगैरे होऊ शकतो, ठीक आहे. हा हे आपण पाहत आहे 15 तारीख, ठीक आहे, कन्फ्युजन ठेवू नका. 15 तारीख म्हणजे डेट वाईज तुम्ही लक्षात घ्या. आता आपण 17 तारखेपर्यंत तरी हे आपण कम्प्लीट तुम्हाला मी माहिती देतो. हवेचा वेग वाढलेला राहील जवळपास, म्हणजे हवेचा जे अधूनमधून जो जी हवा चालेल कॉन्स्टंट स्पीड तर 40-50 राहील, पण अधूनमधून जी हवेचे जे झुडुकं येतील याचा वेग 70-80 पेक्षा जास्त राहू शकतो. कुठपर्यंत, तर अहमदनगर, अकलूज इथपर्यंत, त्यानंतर सोलापूरला पण हवेचा स्पीड पण तेवढा राहणार नाही, ठीक आहे, पाऊस राहील. लातूर म्हणजे 15 तारखेच्या रात्री 12 वाजता, म्हणजे 16 तारीख उजळता सुद्धा सोलापूर, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, डोंबिवली, मुंबईला पण पाऊस सुरू झालेला राहील त्यावेळेस. तो ह्या चक्रीवादळाचा परिणाम राहील, ठीक आहे, रत्नागिरी वगैरे. त्यानंतर आपण आता 16 तारीख बघू. तर 16 तारखेला मुंबईचा जो दक्षिण भाग आहे 16 तारखेला एक, म्हणजे आपण दुपारी 11 ते 3 दरम्यानचा विषय आपण आता सांगणार. दिवसभर पावसाला सुरुवात झालेली राहील गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायपूर या भागात, त्यानंतर कोल्हापूर वगैरे, कोल्हापूर, सातारा, कराड. तर गोरेगावला किती पाऊस राहणार, गोरेगावला 16 तारखेला सकाळी, म्हणजे 16 तारीख उजेडला, 15 तारखेच्या रात्रीपासून पाऊस होईल, पण 16 तारखेला पाऊस खूप जास्त आहे. जास्त म्हणजे ताशी असा अंदाज सांगू शकत नाही सध्याच्या घडीला आपण, की 16 तारखेचा हवामान अंदाज देत आहोत, पण ताशी 20-25 mm पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे. तीच परिस्थिती डोंबिवली, रत्नागिरी राहील. त्यानंतर हा जो भाग आहे कळवण, कासाळ,
कोडेगाव वगैरे इथे पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे। म्हणजे 15 तारखेला रात्रीपासूनच इथे संध्याकाळपासूनच पाऊस सुरू होईल, तर ताशी 40-50 mm वरती पाऊस जाण्याची या भागात शक्यता आहे। हलक्या प्रमाणात पाऊस 16 तारखेला सुरू झाले राहील। 16 तारखेच्या दुपारीच पालघर, अहमदनगर, पुणे, अकलूज, सातारा, सांगली, विजयपूर, बालकोट, सोलापूरचा काही भाग, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा ह्या बद्दलही आपण बोलू, त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपण टाकू। पण सध्याच्या परिस्थितीत आपण हे पाहत आहे की या चक्रीवादळामुळे जास्त इफेक्ट कुठे होणार आहे। तर सेंटर थोडं म्हणजे मुंबईपासून जे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की 200-250 km दूर राहील, तर मुंबईला 16 तारखेला संध्याकाळपासून हवेचा वेग खूपच जास्त वाढेल। म्हणजे जवळपास 100 ताशी हवेचा वेग जाण्याची शक्यता आहे आणि पाऊस फार मोठ्या प्रमाणात तर 16 तारखेपर्यंत पूर्ण राहणार नाही, पण 17 तारखेला मुंबईला पाऊस खूप जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे। तसेच जळगाव, औरंगाबाद, नाशिक, वलसाड या भागातसुद्धा पाऊस राहील। त्यानंतर आपण पुढे पाहू, मुंबईला बऱ्याचशा भागात त्याचवेळी जे कोस्टल लाईन आहे तिथे मुसळधार पावसाची शक्यता आहे बऱ्याचशा अंशी, पण ते आता हवेवर डिपेंड राहील की कोस्टल लाईनला जेव्हा वारे जातात तेव्हा त्याची तीव्रता कमी होत असते। पण आता आपण ही 17 तारीख पाहत आहोत, तर ही आपल्याला जवळपास 15-16 तारखेला म्हणजे 16 तारखेला लेट आपल्याला क्लिअर होईल की मुंबईला ॲक्च्युली किती पाऊस येणार। सध्याच्या परिस्थितीत जर का आपण पाहायला गेलो, म्हणजे आज 14 तारीख आहे, 14 तारखेला जर का आपण 17 तारखेचा हवामान अंदाज वर्तवायला गेलो तर 17 तारखेला मुंबईला दिवसभर पाऊस राहील, पण ताशी 20 mm वरती पाऊस दाखवत नाही आहे कुठेच। पण हा हवामान अंदाज म्हणजे आज जो 14 तारखेला हवामान अंदाज आपण मुंबईचा 17 तारखेचा सांगत आहे हा म्हणजे फायनल नाही आहे, ठीक आहे। तर त्यानंतर 17 तारखेला म्हणजे 18 तारखेच्या रात्रीपर्यंत, 18 तारखेला जवळपास 18 तारखेचा दिवसापर्यंत हवेचा वेग राहील आणि 18 तारखेला 5 वाजतापासून हवेचा वेग नॉर्मल झालेला राहील मुंबईमध्ये। तर हे होतं एकंदरीत आपण कोस्टल लाईन, आपण म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरचा पूर्ण एक आढावा घेतलेला आहे की कुठे किती पाऊस राहील एकंदरीत। तर आपल्या मॉडेलनुसार म्हणजे मी 2 मॉडेल चेक केले तर त्याच्यानुसार तर फार विशेष म्हणजे खूप म्हणजे फ्लॉटिंग कंडिशन असे कुठे दिसत नाही आहे। पण आपण खूप दूरचं म्हणजे 2-3 दिवसाचा हवामान अंदाज सांगत आहोत, तेही चक्रीवादळाचा। चक्रीवादळामुळे त्याचा ट्रॅक वगैरे आपण क्लिअर करू शकतो, पण नेमका पाऊस कुठे किती होणार हे थोडंफार त्यावेळेच त्या म्हणजे 1-4 तास 5 तास आधी किंवा आपण 1-6 तास आधी, 12 तास आधी अशा पद्धतीने सांगू शकतो। जर का ॲक्युरेट सांगायचं झालं तर एकदम म्हणजे 80% ॲक्युरसी त्याची येते। पण जर का आजच आपण 14 तारखेला 17 तारखेचा हवामान अंदाज वर्तवत आहो तर याच्यात ॲक्युरसी 50%च्या जवळपास तुम्ही धरून चला, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। कमेंटमध्ये कमेंटचे मी सगळ्या कमेंट वाचतो, कमेंटचे उत्तरं देतो आणि कमेंटचे उत्तरं जर का व्हिडिओच्या स्वरूपात द्यायचे असेल, मला जर वाटलं की हे कमेंट सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्याचे आपल्याला व्हिडिओ स्वरूपात उत्तर द्यावं लागेल, तर त्यावेळेस मी त्याचा व्हिडिओ पण बनवतो। धन्यवाद।